नमस्कार, हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिंगाड्याच्या पिठ्याचे लाडू कसे बनवतात ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे या वाटेने 4 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. 3 वाटी पिठी साखर घेतली आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. इथे 15-20 वेलदोडे मी सोलून घेतलेले आहे आणि एक जायफळ घेतलेलं आहे. थोडंसं आपण टाकणार आहोत आणि भाजायला तूप घेतलेलं आहे. आता आपण या साखरेमध्येच वेलदोडे टाकून घेणार आहोत. म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक होतात साखरेबरोबर. आता आपण तूप काढून घेऊया. साधारण आपल्याला 1.5 वाटी तूप लागणार आहे. पण आपण आधी थोडंसं टाकूया, नंतर जसं लागेल तसं आपण घालणार आहोत. तूप छान पातळ झालेलं आहे. आता गॅस मंद करून घेऊया. आता हे शिंगाड्याचं पीठ घालूया त्याच्यामध्ये. आता छान भाजून घेऊया मंद विस्तवावर. हे थोडं कोरडं वाटतंय. आता आपण जसं म्हटलं होतं आपल्याला 1.5 वाटी तूप लागेल तसं आपण घातलेलं आहे. मंद गॅसवर आपण भाजून घेऊन आलो आहे. साधारण 1-5 मिनिटं झालेले आहे ह्याला भाजता भाजता. पाहू शकतात हलकासा कलर बदलून आला आहे, ब्राऊन कलर येऊन आला आहे हलकासा. छान खमंग भाजला गेला पाहिजे म्हणजे छान लाडू होतो तो. छान आपला शिंगाड्याचा बीट आपला भाजला गेलेला आहे. पूर्ण किचनमध्ये छान सुंदर सुगंध पसरलेला आहे. आणि खालनं पाहू शकता हे ब्राउनिश पण होत चाललेलं आहे. आता या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करून टाकूया. आणि बिलकुल हलकं झालेलं आहे भाजून आपलं हे पीठ. आता याला थोडंसं थंड होऊ देऊ आपण. आता एक कसराळमध्ये काढून घेऊया आपण. म्हणजे कसराळमध्ये जरा लवकर थंड होतो. किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं त्याच्यात घालायचं. आपण इथे पिठी साखर घालूया. आता याला छान मिक्स करून घेऊया आपण. छान हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे एक सारखं ते मिक्स होतं. त्याच्यामध्ये मी जायफळ घालते. 1 पाव चमचा आपण जायफळ घालणार आहोत. आणि लाडूला खूप चांगला स्वाद येतो. ऑप्शनल आहे. तूप कमी वाटतंय म्हणून मी वतना 1-2 ते 3 चमचे घालते आहे. आपला लाडू बांधला गेला पाहिजे इतकंच आपल्याला तूप घालायचं आहे. आता छान मिक्स करून घेऊ परत एकदा. जायफळाचा खूप सुंदर सुगंध येऊन आलेला आहे इथे. हे बघू शकता इथपर्यंत आपला ओलसरपणा आला पाहिजे. म्हणजे हातामध्ये घेतल्यानंतर लाडू असा वळला गेला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला तूप घालायचं आहे. आपण पीठ भाजताना टाकलो होतो आणि समजा आपल्याला कमी वाटलं तर वरनं टाकता येतो. हे पाकिटी छान झालेलं आहे. साधारण ह्याला 2 वाटीभर आपल्याला तूप लागलेलं आहे. मस्त झालेलं आहे. वा, आता या लाडूला तुम्हाला हवा असल्यास काजू किसमिस किंवा पिस्ता लावू शकता. पण मी काही लावत नाही आहे. असेच लाडू छान दिसतात. पण आपला लाडू तयार झालेला आहे.
बघू शकता आपल्या शिंगाड्याच्या पिठाचे लाडू तयार झाले। छान मस्त गोल गरगरीत झालेले आहे, खूप पौष्टिक पण आहे। उपवासाला चालणारे आपले लाडू तुम्ही पण नक्की करा। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा।